आजवर आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मराठी इंडस्ट्रीमधील गुणी सुनेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. त्यांनी आजवर अनेक उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अलका कायमच अनेक गोष्टींवर त्यांची मतं व्यक्त करताना दिसतात. त्यांचा माहेरची साडी हा सिनेमा चांगलाच गाजला. आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर अलका यांनी आजवर मराठी मालिका, नाटक, चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम केलं. पण त्यांनी याच काळात अनेक हिंदी चित्रपट नाकारले. नुकतंच त्यामागचं कारण समोर आलंय. माहेरची साडी या चित्रपटानंतर मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या, पण या सर्वांना मी ठाम नकार दिला होता. मी धार नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. यात मी एका पत्रकार मुलीच्या भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात ती भूमिका फारच महत्वाची होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक माझ्या एका सहकलाकाराच्या ओळखीने आल्यामुळे नाईलाजानी मी तो चित्रपट केला होता. अनेकदा एखादी भूमिका स्वीकारताना मी त्याची लांबी बघत नाही. मी त्या चित्रपटात माझी भूमिका किती महत्वाची आहे आणि त्या भूमिकेत मला अभिनयाला किती वाव आहे या गोष्टींचा अधिक विचार करते. पण हिंदी चित्रपटासाठी वाटेल तसे ड्रेस घालण्याची आणि शरीर प्रदर्शन करायची माझी मुळीच तयारी नव्हती. तसंच हिंदी चित्रपटात उगाचच छोटे पात्र साकारण्यापेक्षा मराठी चित्रपटात नायिका म्हणून मध्यवर्ती भूमिका करणं केव्हाही चांगलंच नाही का. मी एकदा दिग्दर्शक ज्योती स्वरूप यांचा नया जहर नावाच्या एका हिंदी चित्रपटात पाहुणी कलाकाराची भूमिका केली होती, पण तो चित्रपट अजिबात चालला नाही. तो चित्रपट कधी आला आणि गेला हे सुद्धा कोणाला कळलं नाही. त्यामुळे अशा भूमिका करून काही उपयोग नव्हता. त्यामुळे मी तेव्हापासून ठरवलं की हिंदी चित्रपटात अशा छोट्या भूमिका अजिबात करायच्या नाहीत, असंही अलका कुबल यांनी म्हटलं. अलका यांच्या या विचारावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.